द्वादशः पाठः आदिशङ्कराचार्यः भारतदेशे दीर्घा आचार्यपरम्परा वर्तते आपल्या भारतदेशामध्ये दीर्घ अशी आचार्यपरंपरा आहे अद्वैतसिद्धान्तस्य भाष्यकारः जगद्गुरुः आदिशंकराचार्य प्रसिद्धः तसं त्या परम्परेत् अद्वैतसिद्धान्तस्य भाष्यकारः जगद्गुरु आदिशंकराचार्य प्रसिद्ध अद्वैतसिद्धांताचे भाष्यकार जगद्गुरु आदिशंकराचार्य प्रसिद्ध आहेत महान तत्वज्ञोधना भारत, भारत चतसृषु दिक्षु पीठानि अस्थापय महान तत्वज्ञ अयम महान तत्वज्ञानी असलेले हे आचार्य जनप्रबोधनाथ जनजागृतीसाठी भारत भ्रमण भारत भ्रमण करून भारतस्य सतसृषु दिक्षु भारताच्या चारही दिशांना पीठानी अस्थापयत त्यांनी पीठे स्थापन केली दक्षिणेत कर्नाटक राज्यात शृंगेरी पीठ पश्चिमेत गुजरात राज्यात द्वारकाधाम येथे शारदा पीठ उत्तरेत उत्तराखंड राज्यात ज्योतिर्मठ आणि पूर्वेला उडिसा राज्यात जगन्नाथपुरी येथे गोवर्धन मठ तेन रचितानी गेयानी अर्थपूर्णानी स्तोत्रि जनानां जनाना मुखेशु तेन रचितानी त्यांनी रचलेली गेयानी अर्थपूर्णानी स्तोत्राणि गेय अर्थपूर्ण अशी स्तोत्रे अद्याप जनाना मुखेशु विराजनते अद्यापि अजूनही जनाना मुखेशु लोकांच्या मुखामध्ये विराजन्ते विराजमान आहेत शोभून दिसतात तस्य जीवनचरित्रात् महत्त्वपूर्णौ द्वौ प्रसंगौ अत्र उद्धृतौ तस्य जीवनचरित्रात् त्यांच्या जीवनचरित्रातून जीवन महत्त्वपूर्णौ द्वौ प्रसंगौ महत्त्वपूर्ण असे दोन प्रसंग अत्र उद्धृतौ येथे उद्धृत केले आहेत यूएम कानी स्तोत्राणि जानीथ तुम्ही कोणती स्तोत्रे जाणता चरपटपंजरीका स्तोत्रस्य रचयिता कहा चर्पट पंजरिका स्तोत्राचे रचनाकार कोण आहेत आदिशंकराचार्य कार्यविषयी आदिशंकराचार संन्यासाम अनुमती प्राप्ता पहिला प्रसंग आहे संन्यासासाठी परवानगी मिळाली भारतस्य दक्षिण दिशि केरळ प्रदेशे आलुआ नगर समीपम कालडी नामक ग्राम भारतस्य दक्षिण दिशे भारताच्या दक्षिणेला केरळ प्रदेशे केरळ प्रदेशात आलुवा नगरस्य समीपम आलुवा नगराच्या जवळ कालडीमक ग्राम कालडी नावाचं एक गाव आहे सहा ग्राम पूर्णा नदी तीरे वर्तते सहा ग्राम ते गाव पूर्णा नदी तीरे वर्तते पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर आहे तत्र जगद् हो शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे अष्टमे शतके अभवत तगद्गुरो हो शंकराचार्यस्य जन्म जगद्गुरु श्री शंकराचार्यांचा जन्म ख्रिस्ताब्दे ख्रिस्ताब्दाच्या इसवी सणाच्या अष्टमे शतके अभवत आठव्या शतकात झाला पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे ही जी आचार्य परंपरा असलेली चार मठ आहेत या चारही मठांमध्ये आचार्यांचा काळ इसवी सन पूर्व पाचशे नऊ असा सांगितला जातो तो जास्त खात्रीशीर आहे तस्य पिता शिवगुरुहू माता च आस्ताम तस्य पिता त्यांचे पिता शिवगुरु माता आर्यांबा च आस्ताम आणि आई आर्यांबा होती बाल्ये एव तस्य पिता शिवगुरुहू दिवंगत एव शंकरच्या लहानपणीच तस्य पिता त्यांचे पिता शिवगुरु, शिवगुरु दिवंगत झाले स्वर्गाला गेले तस्मात मातैव पुत्रस्य पालनम अकरोत मुलाचे पालन केले पंचमे वयसी उपनीतः सहा पठनार्थं गुरुम उपागच्छत पंचमे वयसी पाचव्या वर्षी उपनीतः सहा उपनयन झालेला तो शंकर पठनार्थं शिकण्यासाठी गुरुं उपागत गुरुंजवळ गेला तत्र त्रेद विविधशास्त्राणि विविध असाधारण वेगेन बालकोय अधीतवान तत्र तेथे वेदवेदा वेद, वेद आणि वेदाची सहाही अंग च आणि विविध शास्त्रे असाधारण वेगेन असाधारण वेगाने बालकोय अधीतवान या बालकाने अभ्यासले सामान्यपणे एका वेदाचा अभ्यास करायला बारा वर्ष लागतात पण या बालकाने हा सगळा अभ्यास तीनच वर्षात पूर्ण केला पठनादिकम समाप्य शंकर हा प्रत्यागतवान पठनादिकम समाप्य पठण इत्यादी संपवून शंकर हा प्रत्यागतवान शंकर घरी परत आला गृहम प्राप्य मातृसेवाम आरभत च म्हणजे आणि गृहम प्राप्य घरी येऊन मातृसेवा आरभत त्याने आईची सेवा सुरू केली माता आर्यांबा पुत्रस्य विवाह विषयी सदैव चिंतयती स्म माता आर्यांबा त्यांची आई आर्यांबा पुत्रस्य विवाह विषयी मुलाच्या विवाहाविषयी सदैव चिंतयती स्म नेहमी विचार करत असे परंतु मनसा वचसा कर्मणा च विरक्त शंकर संन्यासा अनुमतीं प्रार्थयत परंतु पण मनसा मनाने वचसा वाणीने कर्मणाच आणि कृतीने विरक्त शंकर विरक्त असलेला शंकर संन्यासाथम अनुमतीं प्रार्थयत संन्यासासाठी अनुमती मागत असे शंकरस्य ऐहिक विषयेशु अरुचिम ऐहिका विषयीची अरुचिं दृष्ट्वा अरुची पाहून आर्यांबा चिंतामग्ना जाता आर्यांबा चिंतामग्न झाली कारण संन्यास घेण्यासाठी जर मुलगा लहान असेल त्याचा विवाह झाला नसेल तर आईची परवानगी आवश्यक असते आणि विवाह झाला असेल तर पत्नीची परवानगी आवश्यक असते जर यांची परवानगी नसेल तर संन्यास घेता येत नाही आणि म्हणून शंकर आईची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न करत होता एकस्मिन दिने शंकरहा स्नाथम पूर्णा नदीं गतहा एकस्मिन दिने एक दिवस शंकरः स्नानार्थं शंकर स्नानासाठी पूर्णा नदींक गतहा पूर्णा नावाच्या नदीवर गेला यदा सहा स्नाने मग्नः तदा तत्र एकः नक्रः आगतः यदा जेव्हा सहा स्नाने मग्नः तो शंकर स्नान करण्यात मग्न म्हणजे गढला होता तदा तेव्हा तत्र एकः नक्रः आगतः तेव्हा तेथे एक मगर आला नक्रः झटिति तस्य पादम् अग्रणात नक्रहा त्या मगराने झटिती लगेच तस्य पादम अग्रणात त्याचा पाय पकडला तदा शंकर हा उच्चही आक्रोशत तदा तेव्हा शंकर हा तो शंकर उच्चही आक्रोशत मोठ्याने आक्रोश करू लागला अंब त्रायस्व नकरा त्रायस्व अंब म्हणजे आई त्रायस्व वाचव नकरा त्रायस्व मगरापासून सोडव आक्रोशम श्रुत्वा नदी तीरम प्राप्ता आर्यांबा पुत्र नक्रेण गृहीतम् अपश्यत आक्रोशम श्रुत्वा तो आक्रोश ऐकून नदी प्राप्ता प्राप्त नदीच्या काठावर पोचलेल्या नक्रेण गृहीतम् गृहित मुलाला मगराने पकडलेले पाहिले भयाकुला सादनम आरभत भयाकुला सा भीतीने व्याकुळ झालेली ती अपि सुद्धा रोदनम आरभत ती सुद्धा रडू लागली शंकरहा मातरम आर्ततया प्रार्थयत शंकर मांकर आईची आर्ततया प्रार्थयत आर्ततेने प्रार्थना करू लागला अंब इतपरम अहम न जीवामी अंब अम्मा इतपरम इथून पुढे अहम न जीवामी मी जगत नाही मरणात पूर्वम संन्यासी भवितुम इच्छा मरणात्पूर्व मरणापूर्वी संन्यासी भविमि मी संन्यासी होऊ इच्छितो अधुना वा देहि अनुमतीम आता तरी परवानगी दे चेतसा अनिच्छंती अपी विवशा माता अवदत चेतसा अनिच्छंती अपी मनापासून इच्छा नसताना सुद्धा विवशा माता असहाय माता अवदत म्हणाली वत्स यभ्या रोचते तथैव भवतु वत्स म्हणजे बाळ यथा तुभ्यम रोचते जसे तुला आवडेल तथैव भवतू तसेच होवो इदानीमेव संन्यासम स्वीकुरु इदानीमेव आताच संन्यासम स्वीकुरु संन्यास स्वीकार मम अनुमतीही अस्ति माझी परवानगी आहे तत्क्षणमेव आश्चर्य घटितम तत्क्षणमेव त्याच क्षणी आश्चर्य घटितम आश्चर्य घडले दैववशात शंकर हा नकरात मुक्तहा दैववशात दैवयोगाने योगाने शंकरहा नकरात मुक्तहा शंकर मगरापासून मुक्त झाला मगराने त्याचा पाय सोडला सहा नदी तीरम आगत्य मातुहू चरणौ प्राणमत सहा नदीतीरम आगत्य त्याने नदीच्या काठावर येऊन मातुहू चरणौ प्राणमत आईच्या चरणांवर नमस्कार केला शंकरः मातरं संन्यासस्य महत्व अवाबोधयत अनंतरम त्यानंतर मातरं शंकरने आईला संन्यासस्य महत्व संन्यास धर्माचे महत्व अवाबोधयत म्हणजे समजावले संन्यासी न केवलं सन्यासी केवल एक पुत्र संन्यासी केवळ एकाच स्त्रीचा पुत्र नसतो विशालं जगत एव तस्य गृहम विशालम जगत एव हे विशाल जगतच तस्य गृहम त्याचे घर आहे यदा त्वं स्मरिष्यसि तदा एव समीपम आगमिष्यामिमा सः सहा गृहात मातः आई यदा स्मरिष्यसि जेव्हा तू स्मरण करशील तदा एव त्याच क्षणी समीपम आगमिष्यामी तुझ्याजवळ मी येईन मात्रे प्रतिश्रुत्य असे आईला वचन देऊन सहा गृहात तो घरातून बाहेर पडला तत गोविंद शिष्यो भूत्वा सहा सर्वाणी दर्शनानी अपठत त्यानंतर गोविंद भगवतपादाना शिष्यो भूत्वा श्री गोविंद भगवतपादाचार्यांचा शिष्य होऊन सहा सर्वाणी दर्शनानि अपठत त्याने सर्व दर्शनशास्त्रांचा अभ्यास केला तेभः सन्यास दीक्षां गृहीतवा वैदिक धर्मस्य स्थापनार्थं प्रस्थानं अकरोत् तेभः त्यांच्याकडून सन्यास दीक्षां गृहीतवा सन्यास दीक्षा घेऊन वैदिक धर्मस्य स्थापनार्थं वैदिक धर्माचा स्थापनेसाठी प्रस्थानं अकरोत् त्याने प्रस्थान केले द्वितीय प्रसंग यस्मात् ज्ञानं लभते सः गुरु दुसरा प्रसंग यस्मात् ज्ञानं लभते ज्याच्यापासून ज्ञान मिळते सः गुरु तो गुरु एकस्मिन् दिने आचार्य शिष्यगणेन सह गंगास्नानाथं अगच्छत् एकस्मिन् दिने एक दिवस आचार्य आचार्य शंकर शिष्यगणेन सह शिष्यगणांसहित गंगा गंगास्नानाथं अग्छत स्नानासाठी गेले तदा मार्गे कोपी मलिन काय जीर्णवस्त्रधारी मार्गे तेव्हा रस्त्यात कोपी कोणीतरी दरिद्री मलिनकाय हा घाणेरडे शरीर असलेला जीर्णवस्त्रधारी मनुष्य जीर्णवस्त्रे धारण केलेला माणूस तस्य पुरतः आगच्छत त्यांच्या समोर आला आचार्यांच्या चरित्रात श्वपाक त्यांच्या समोर आला असा उल्लेख आहे श्वपाक म्हणजे कुत्रा शिजवून खाणारा इतका घाणेरडा माणूस त्यांच्या समोर आल्यावर तम दृष्टवा शिष्या हा तम अपसर अपसर इति उच्चही अवदन तम दृष्टवा त्या माणसाला पाहून शिष्या हा आचार्यांच्या शिष्यांनी तम त्याला अपसर अपसर दूर हो दूर हो इति ही अवदन असे मोठ्याने म्हणाले सहा मनुष्य हा अपृच्छत तो मनुष्य म्हणाला अपसर अपसर इतिकं वदसि, अपसर अपसर दूर हो दूर हो इतिकम वदसि, असे तू कोणाला म्हणतोस शरीरम वा आत्मानं वा शरीराला की आत्म्याला आत्मा तू परमेश्वरस्य अंश हा अत समानः समान हा एव आत्मा तू आत्मा तर परमेश्वरस्य अंश परमेश्वराचा अंश आहे अत म्हणून एव सर्वांचा समानच आहे तथाच शरीराणि पंचमहाभूतात्मकानी तथा आणि तसेच शरीराणि सर्वांची शरीरे पंचमहाभूतात्मकानी पंचमहाभूतांनीच बनलेली आहेत तरी कथं तव शरीरं मम शरीरात भिन्न अहमच तिन्न तरीही कथम तव शरीरम तर तुझे शरीर मम शरीरात् भिन्नम कथम माझ्या शरीरापेक्षा भिन्न कसे अहम भिन्नः आणि मी तुझ्यापेक्षा वेगळा कसा तस्य मुखात श्रुत्वा आचार्य तम प्रणनाम वेदांत तत्व सारम वेदांत तत्वाचे सार तस्य मुखात श्रुत्वा त्याच्या मुखातून ऐकून आचार्य तम प्रणनाम आचार्यांनी त्याला नमस्कार केला ज्ञानं तु कस्मादपि ग्राह्यं ज्ञान तर कोणाकडूनही घ्यावे यस्मात् ज्ञानं लभते सः गुरुरेव इति विचारेण आचार्यः तत्रैव मनीषा पंचकम् इति स्तोत्रं रचितवान यस्मात् ज्ञानं लभते ज्याच्याकडून ज्ञान मिळते सहा गुरुरेव तो गुरुच आहे इति विचारेण या विचाराने आचार्या तत्रैव आचार्यांनी तेथेच इति स्तोत्रं रचितवान मनीषाप्चक हे स्तोत्र आसेतु हिमाचल पर्यटन अद्वैत सिद्धांत प्रचारं अकरोत सहा अशा प्रकारे आसेतु हिमाचल दक्षिणे कडील श्रीरामसेसन उत्तरेकडील कडील हिमालयापर्यंत अद्वैत सिद्धांत प्रचार अकरोत् सहा अद्वैत सिद्धांताचा प्रचार त्यांनी केला एका श्लोकात थोडक्यात पाहूया अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्व षोडशे कृतवान भाष्यन द्वाशे मुनिरभ्यगात अष्टवर्षे चतुर्वेदी श्री शंकराचार्य आठव्या वर्षांपर्यंत चारही वेद शिकले द्वादशे सर्व शास्त्रवेद बाराव्या वर्षी सर्व शास्त्रे जाणली षोडशे कृतवान भाष्यम सोळाव्या वर्षी उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य केली आणि द्वात्रिंशे मुनिर द्वा द्वात्रिंशे म्हणजे बत्तीसाव्या वर्षी आचार्यांनी इहलोक सोडला